आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते, त्याला रत्नागिरी शहरामध्येही कालपासून लोकांना मेसेज वगैरे येऊन सांगत हे करत होते की उद्या सकाळपासून बंद आहे। तसेच आज सकाळी जेव्हा व्यवहार सुरू झाले तेव्हा एसटी महामंडळाचे सर्व गाड्या तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या नियोजित वेळेपत्रकानुसारच सोडण्यात आल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खंडन झालेले दिसत नाही। तसेच रिक्षा वाहतूक असेल किंवा खाजगी वाहने असतील ही आपल्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणेच ये जा वाहतूक करत आहेत। तसेच आज शाळा कॉलेज ही सुरू असल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचे बंदचा असर झालेला दिसत नाही आणि फक्त बाजारपेठ बंद असल्यामुळे काही प्रमाणात लोकांचे तुरळक प्रमाणात ये जा चालू आहे। आज सकाळीपासून दुपारी 1 वाजेपर्यंत व्यापारी वर्गाने स्वतःहून बंदच्या आव्हानाला स्वीकारले असून 1 वाजेपर्यंत दुकानं बंद राहतील, त्यानंतर सुरळीत बाजारपेठ चालू राहील। रस्त्यामध्ये थोड्या प्रमाणात आवश्यक वस्तूंची वाहने जशी दूध असतील पाणी असेल ही वाहने जास्त प्रमाणात दिसत आहेत, त्याचप्रमाणे काही प्रमाणात मेडिकल स्टोअर्स असतील दुधाची दुकाने असतील ही उघडलेली आपल्याला दिसत आहेत। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।